नमस्कार, अजिंक्य तारा ते आल्पच्या मालिकेतील आजचा 11वा भाग जिनिव्हामधील आपण आहे. मागच्या भागात जिनिव्हापर्यंत होतो, आज जिनिव्हातच आहे, पण आज आल्प पर्वतापर्यंत आपण पुढे मजल मारणार आहे. मग जिनिव्हा सोडून इटलीकडे म्हणजे पिसाकडे वळणार वगैरे. तो भाग आपण नाट्यातला काही भाग आज कव्हर करूया. पोटा पाण्याची व्यवस्था लागल्यानंतर आमचा मोर्चा वळणार होता आल्प पर्वताकडे. पण जेवण संपता संपता आमच्यासाठी काय मिळेल आणि बूट काढला आल्प्स काय पाहायचं आहे ते, त्यापेक्षा आम्हाला जिनिव्हा ते शॉपिंगला वेळ द्या, आम्हाला घड्याळे घ्यायची आहेत. अशी चर्चा सुरू झाली पाहूनच माझे ब्लड प्रेशर वाढायला लागले. कुठेही गेले तरी अशी मंडळी असतातच की ज्यांना आपण इतक्या लांब कशासाठी आलो तेच कळत नाही, आणि अशा माणसांना समजावून सांगणे म्हणजे अरसिकेशू कवित्व निवेदनम किंवा सोप्या भाषेत गाढवापुढे वाचली गात वाजली गीत गाढवापुढे वाचली गीता. त्यामुळे मी रात घेऊन गप्प बसलो, पण सुरेने त्यांना सुबुद्धी सुचली आणि आधी आल्प्सकडे जाऊया व संध्याकाळी शॉपिंग करू असा तडजोडीचा निर्णय झाला. स्वित्झर्लंडच्या दोन्ही बाजूंना आल्प्स पर्वत आणि उरलेल्या दोन बाजूंना जुरा पर्वताच्या रांगा आहेत. अशा या पर्वतराजीने वेढलेल्या स्वित्झर्लंडचे क्षेत्रफळ सुमारे 6,60,000 चौरस किलोमीटर, म्हणजे महाराष्ट्राहूनही बरेच लहान. लोकसंख्याही खूपच कमी, म्हणजे सुमारे 7 कोटी. लहान लहान प्रांत एकत्र करून त्यांचे प्रजासत्ताक बनलेले आहे. एकूण लोकसंख्येच्या 75% लोक जर्मन बोलतात, तर 15% फ्रेंच, 5% इटालियन आणि 5% रोमन बोली बोलतात. स्वित्झर्लंडने खरेखुरे तटस्थ राष्ट्र आहे, इतके तटस्थ की युनोसुद्धा ते सभासद नाही. या तटस्थेतूनच उभी राहिली आहे स्विस बँकांची प्रतिष्ठा. इथे बँकावर सरकारी नियंत्रण नाही. कोणत्याही देशाचे कितीही चलन स्वित्झर्लंडमध्ये बाहेर नेण्यास बंदी नाही. त्यामुळे सर्व जगातील अतिश्रीमंत मंडळी तेथील बँकात खाती ठेवतात. ही खाती नावावरून न ओळखता कोड नंबरने ओळखली जातात. त्यावरूनच नंबर स्विस अकाउंट हा शब्दप्रयोग गूढ झाला आहे. या बँका अतिशय अपवादात्मक परिस्थितीशिवाय आपल्या खातेदारांची माहिती कोणाशी देत नाही. त्यांची गुप्तता अव्वल अशीच आहे. त्यामुळे सर्व जगातील भ्रष्टाचारी नेते आणि अन्य कर्तृत्वे या गुप्ततेचा गैरफायदा घेतात. आपल्याकडेही कोणी तरुण तडफदार स्वाभिनी नेता परदेशी गेला की स्विस खात्यात रक्कम ठेवायला गेला वाटते अशी कुजबूज सुरू होती. सध्याही विनचड्डा आणि अजिता बमिता प्रकरण गाजते जमे तेव्हा गाजत होते. या गुप्ततेमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारी करारी बरेचदा इथेच होतात. अर्थात आमच्याकडील परदेशी चलनाची परिस्थिती गंभीरच होती, म्हणून आम्ही स्विस बँका फक्त बाहेरूनच पाहिल्या आणि समाधान मानून घेतलं. नुकतंच गेल्या 2 वर्षापूर्वी या गुप्ततेवरती आंतरराष्ट्रीय समुदायाने आक्षेप घेतला आणि काही खाती उघड केली. त्यातली काही खाती भारतातली निघाली, अर्थात त्याची नावं अद्याप सरकारनं जाहीर केलेली नाही आहेत, कारण त्यामध्ये बरेचसे राजकारणी लोक असतील असा लोकांना शंका आहे. पण मग एका तऱ्हेनं इतकी गुप्तता स्विस बँकाची पुढे काळात राहील का नाही अशी आत्ता शंका लोक व्यक्त करतात. पण तरी सहजास त्याची माहिती मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. अशाच तऱ्हेनं ज्या देशात कुठली आर्थिक बंधनं नाहीत अशी अनेक काही जागा जगामध्ये आहे, ज्याला केमन आयलंड म्हणतात वगैरे, आणि बऱ्याचशा ठिकाणच्या भ्रष्टाचारी लोकांचा किंवा ज्याला आपण म्हणू की अनअकाउंटेड मनी, काळा पैसा किंवा आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा पैसा असा या ठिकाणी ठेवला जातो असे बरेचदा बोललं जातं. जिनिव्हाला आंतरराष्ट्रीय महत्त्व किती असले तरी स्वित्झर्लंडची राजधानी आहे बर्न. जिनिव्हाची लोकसंख्या आहे सुमारे 3 लाख, तर बर्नची अवघी 2 लाख. झुरिच आणि बासल ही दोनच अन्य मोठे शहरी असे आहेत की ज्यांची लोकसंख्या 2 लाखांच्या पुढे आहे. झुरिचचे महत्त्व बँकिंग क्षेत्रात आहे, तर बासलच्या औद्योगिक क्षेत्रात. बाकी लोकसंख्या लहान लहान गावातून विभागली गेली आहे. भारतात जसे आपण केरळच्या पश्चिमेने कोस्टल हायवे निघालो की रस्त्याच्या बाजूने कायम वस्ती लागते किंवा दर 10-15 मिनिटात जसं एखादे गाव लागते, तशीच काहीशी इथली परिस्थिती आहे. बँकिंग आणि फायनान्स, घड्याळ आणि सूक्ष्म अचूक यंत्रसामुग्री, द्राक्षे व वायनरी यांची शेती आणि जगभरातून येणाऱ्या प्रवाशांचा टुरिस्ट ट्रेड ही स्विस अर्थव्यवस्थेची 4 प्रमुख अंगी आहेत. स्विस तंत्रज्ञान जगात वाखरलेले आहे. यंत्राचे लहानात लहान भाग अचूक बनवण्यातील त्यांची ख्याती आहे. असे म्हणतात की एकदा अमेरिकन तंत्रज्ञांना या स्विस कुशलतेबद्दल असूया वाटू लागली, म्हणून त्यांनी कसून प्रयत्न करून अतिशय पातळात पातळ अशी 1/1000 मिलीमीटर निसूक्ष्म अशी तार तयार केली आणि ती स्विस तंत्रज्ञांच्या संघटनेकडे पाठवली आणि तशीच सूक्ष्मतार तुम्ही तयार करून दाखवा असं त्यांना आव्हान दिलं. 10 दिवसातच
तशी सूक्ष्मतार अमेरिकनच्याकडे परत आली. ते फुशारले आणि त्यांनी स्विस तंत्रज्ञांना पत्र लिहिले की आमचे तंत्रज्ञान तुमच्या इतके श्रेष्ठ आहे, आता तरी मान्य करा. उत्तरादाखल त्यांना फक्त चारच ओळीचे पत्र आले. त्यात लिहिले होते, आमच्याशी स्पर्धा करू नका. जगातील सर्वात सूक्ष्म तार म्हणून जी ती तार तुम्ही आमच्याकडे पाठवली होती ती आम्ही 10 भागात विभागून पाठवली आहे. नीट तपासून पाहिलं, आवाज बंद करा. तर असे हे स्विस तंत्रज्ञ आणि कारागीर. या कारागिरीमुळे स्विस घड्याळे एकेकाळी जगात अद्वितीय होती. त्यांची बाजारपेठ निश्चित होती आणि असे ग्राहकी अभियानाने मी परवा स्विस वॉच घेतले असं सांगत असत. पण इलेक्ट्रॉनिक्सचा जमाना आला आणि चित्र पालटले. पंत मेले आणि राव चढले या म्हणीप्रमाणे जपानने त्या क्षेत्रात अद्भुत क्रांती करून स्विस घड्याळ्यांची मक्तेदारी संपवली. टिटोनी, ओमेगा, फॉरलुबाऐवजी सिको, रिको, सिटीजन, रॅडो ही नावे आदराने घेतली जाऊ लागली. शिवाय स्वस्त घड्याळ्यांच्या बाबतीत जपानने प्रचंड उत्पादन करून ती पावसाळ्यातील कोथिंबीरीच्या भावासारखी स्वस्त केली. या सगळ्याचा स्विसच्या घड्याळ उद्योगाला मोठा धक्का बसला आहे. हिरे व माणक्यातील घड्याळ्यांच्या बाबतीत ते आपले स्थान मात्र स्विस घड्याळे अद्याप आपले टिकून आहे. पण तेवढ्याने इंडस्ट्री चालत नाही म्हणून त्यांचेही स्वस्त घड्याळे कशी घेता येईल अशा दृष्टीने प्रयत्न चालू आहे. स्वॉच या नावाने तशी घड्याळे बाजारात आली आहेत, तरीही ती जपानी घड्याळ्यांच्या स्वस्त घड्याळ्यांच्या तिप्पट महाग आहेत. घड्याळाचा विषय डोक्यात होता पण डोळ्यांना वेध लागले होते आल्प्सच्या हिमशिखरांचे. जिनिव्हापासून सुमारे 120 किलोमीटरवर डॅब्लेरेटस ग्लॅशियर आहे. आल्प्स पर्वताका पर्वतरांगापैकी एक शिखर, त्यातले त्यात कमी उंचीचे. आमची बस हा सुंदर मार्ग वाट घनदाट डोंगरी अशा रस्त्याने वळणे घेत चालली होती. सरोवराच्या काठाने थोडी मार्गक्रमण झाल्यावर मग घाट रस्ता लागला. पावसाळ्यात कोकणातून आंबवली घाटाने वर जाताना जशी सगळीकडे हिरवीगार वनस्पती दिसते तसे दृश्य येथे दिसत होते. घाट संपून आम्ही जेव्हा डॅब्लेरेटसच्या पायथा गाठला तेव्हा जवळजवळ 1:30 वाजत आले होते. पण ऊन तर जाणवत नव्हतेच, उलट थंडीच वाजत होती. खरे तर ग्लॅशियरचा शब्दशः अर्थ आहे हिमनदी, पण हे ग्लॅशियर म्हणजे पर्वत शिखरावर पसरलेले बर्फाळ पठार दिसत होते. पायथ्याशी सुरेख रेस्टॉरंट होते. शेजारीच केबल कारचे स्टेशन होते. केबल कार 3 टप्प्यात होती. प्रथम 4-4 माणसांच्या केबिन्सने पहिल्या टप्प्यावर जायचे. तिथून एखाद्या मिनीबससारखा कोच होता, अर्थात त्यात उभेच राहायचे. त्यातून दुसऱ्या टप्प्यावर जायचे आणि मग पुन्हा तशाच पण थोड्या लहान कारने तिसरा आणि अंतिम टप्पा गाठायचा. पहिल्या टप्प्यावर जातानाच अंतराळी व्हायला लागले. दुसऱ्या टप्प्यावर तर त्रिशंकूसारखी अवस्था आली. तिसरा टप्पा पूर्ण करून आम्ही जेव्हा प्रत्यक्ष शिखरावर उतरलो तेव्हा जीव भांडार पडल्यासारखा झाला. आमच्याबरोबर भोपाळचे एक मारवाडी जोडपे होते. भाभी पहिल्यांदाच प्रवास साथ निघाल्या होत्या. दुसऱ्या टप्प्यावरून केबल कार जेव्हा खाडा चढू लागली तेव्हा त्या बिचाऱ्या फार घाबरून गेल्या. त्यांनी डोक्यावरून शाल पांघरून डोळे मिटवून घेतले आणि अयोध्यापती प्रभू रामचंद्राचा धावा सुरू केला. आम्ही त्यातल्या तर अनुभवी, कारण हाँगकाँगच्या ओशन पार्कमध्ये आम्ही केबल कारचा अनुभव घेतला होता. तरीही मनातून भीती होती. न जाणो वरची केबल गंजली असली तर किंवा कारचा एक हुक नीट बसला नसला तर अशी सारखी धास्य वाटत होती. पण राजकारणाच्या थोड्याफार संसर्गाने ती चेहऱ्यावर प्रगट न होऊ देण्याची कला आम्हाला चालली असल्याने प्रश्न नव्हता. शेवट गाठल्यावर पुन्हा थोड्या पायऱ्या चढून आम्ही विनासायास चक्क शिखर पादाक्रांत केले. सगळ्या बाजूने आकडे ते उंची 13,000 फूट होती. 13,000 फुटावर बर्फ असल्याने काहींना श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. पण शिखर सर केल्याच्या आनंदापुढे परवा नव्हती. मग बर्फाचे गोळे करून दबादबीच्या खेळात सर्वच मंडळी आपले वय विसरली. पलीकडच्या बाजूला थोडेसे खाली उतरला एक छोटा रोपे होता, त्याने खालच्या पठार उतरली. संपूर्ण पठार बर्फाने भरलेले आणि त्याच्यावर चलो काही सवार आहे क्या, $5 में ग्लॅशियर की सफर अशा 2 जिप्सी खास तैनात होत्या. चारही बाजूंना आल्प्स पर्वत पसरलेला उत्तुंग बर्फाच्छादित पायथ्याशी वसलेली छोटी छोटी खेडी आणि त्यामधून दोन्ही अंगावर वृक्षवली वागत जाणारा वळणाचा रस्ता, या स्वर्गीय दृश्याचा आस्वाद घेत तिथे उभे राहावे आणि ते हलूच नाही असे वाटत होते. आल्प्स पर्वतात असे अनेक रोपवे आणि केबल कार्स आहेत. केवळ स्विसवरूनच नव्हे तर युरोप व जगातील अनेक उत्सव मंडळी याचा फायदा घेतात. स्कीईंगचा सर्व जामानेवा आपापल्या गाड्यावर घालून ते अशी ठिकाणी गाठतात. केबल कार्सने वर जायचे आणि येताना स्कीईंग करत खाली उतरायचे हा त्यांचा आवडता छंद. दरवर्षी 1,000 स्कीअर्स यात गर्क होतात, अर्थात त्यात मोठा धोकाही असतो. बर्फावरून प्रचंड वेगाने खाली येताना पाय शाबूत आणि मन मजबूत हवे.
खालचा बर्फही त्यानं खावा. कधीतरी यातले एखादी गणित चुकते आणि अशा चुकांना आदल्यामधले प्रायश्चित्त नसते. ती चूक तुम्हाला एकदम वैकुंठावरच पोहोचवते. अशा अपघातांची व त्यात घडलेल्या मृत्यूंची संख्याही दरसाल शेकड्यात असते. पण म्हणून माणसांचा बर्फाशी खेळण्याचा आणि मृत्यूशी झुंजण्याचा हा छंद कमी होत नाही तर दिवसेंदिवस वाढतोच आहे. बिचारा आल्स असल्या साहसवीरांना अंगाखांद्यावर खेळवत त्यांची झुंज न्याहाळत वर्षानुवर्षे उभा आहे उत्तुंग आणि अविचार. हे गंभीर विचार क्षणभर बाजूला सारले आणि त्या हिमानी निसर्गाच्या मुक्त सौंदर्याचा आस्वाद लुटला. अनेक प्रवासी हे सौंदर्य पाहून मुग्ध झाले होते. काही नववेताना तर भोवतालच्या जगाचाही विसर पडला होता, अर्थात भोवतालच्यांना त्यांचा विसर पडलेला नव्हता. असो, निसर्गाच्या जवळिकीचा तरुण मनावर होणारा परिणाम असा एक प्रबंधाचा विषयही क्षणभर माझ्या मनात तळून गेला. आमची तहानभूक हरपली असली ते वेळ एवढ्या उंचीवर कॅफेची सोय होती. त्यात कॉफी, स्नॅक्स, कोक, आईस्क्रीम आणि अर्थात थंड बिअर होती. हा सरंजाम पाहून प्रवाशांना भुकेचे वाहन पुन्हा येत होते आणि त्या थंडीती लोहा लोहे को काटता येण्याने ही मंडळी थंड बिअर रिचवून थंडी कमी करण्याचा प्रयत्न करत होती. तो कॅफे बघून मला फार पूर्वी पाहिलेले एक व्यंगचित्र राहिले. फार पूर्वी पाहिले कार्टून आठवलं, बहुधा हरिश्चंद्र लस्के यांचे असावे. एका हिमाच्छादित शिखरावर एक गिर्यारोहक अतिशय मेहनतीने चढत आहे. शेवटचा एकच टप्पा शिल्लक आहे. त्याला मनातून अतिशय आनंद आला आहे की एवढा टप्पा पूर्ण केला की हे शिखर सर करणारा मीच पहिला ठरणार. पण तो टप्पा पार करून तो वर पाहतो तर शिखराच्या थोड्याशा अलीकडेच कोणीतरी आधीच पाय रोवलेले त्या छोट्याशा झोपडीवर पाठी असते श्रीराम उडपी हॉटेल. आपल्याकडे उडपी लोक अतिशय कष्टाळू आणि हॉटेल मुरलेले, त्यामुळे ते व्यंगचित्र किंवा कार्टून हरिश्चंद्रन काढलं असं. असे अनुभव निसर्गसो डोळ्यांनी पीत मनात साठवत आम्ही पुन्हा केबल कारने टप्प्याटप्प्याने खाली उतरलो आणि बसने जिनिवा गाठले. जिनिवातील आणि पर्याने स्वित्झर्लंडमधील ती आमची शेवटची संध्याकाळ होती. मला वाटते सगळ्या युरोपात संध्याकाळचे दृश्य जवळजवळ सारखे दिसत असावे. सजवलेले कॅफेज, रोषणाई केलेले नाईट क्लब, विद्युत प्रकाशात जाळणाऱ्या शोकेसेस, त्यातील मोहक वस्तू आणि त्यांच्या चक्रवणाऱ्या किमती. आम्ही लेक जिनिवाच्या काठाने बनवून हिंडून घेतले. बरीचशी दुकाने बंद झाल्याने विंडो शॉपिंग म्हणजे शोकेसमधल्या सुंदर वस्तूंचे नेत्रसुख घेतले आणि वेळेत मुक्का म्हणजे हॉटेल एपॉक गाठले. कारण सकाळी पुन्हा वेकअप कॉल, ब्रेकफास्ट आणि ऑन टू नेक्स्ट कंट्री इटली असा नेहमीसारखा प्रातस्मरणाचा कार्यक्रम होता. सरोवराकाठी फिरल्याने आल्पची थंडी अंगात शिरली होती, पण मनात मात्र स्वित्झर्लंडच्या सौंदर्याची ऊब होती. आता हा बाकीचे थांबू आपण. जिनिवा उद्या सोडायचे तो तिथपासूनचा भाग, म्हणजे जिथनं आम्ही इटलीला गेलो तो भाग उद्या सुरू करू. तोपर्यंत नमस्कार.